टीवी 9 के पत्रकार पांडुरंग रायकर ने ऑक्सीजन बेड वेंटिलेटर की सुविधा के अभाव में दम तोड़ा, जिसके बाद पत्रकारों के स्वास्थ्य को लेकर चिंता जताई जा रही है। रायगढ़ में पत्रकारों के स्वास्थ्य को ध्यान में रखते हुए पत्रकार महसूल आरोग्य और पुलिस विभाग में काम करने वालों के लिए जिला चिकित्सालय में बेड की सुविधा उपलब्ध कराई गई, जिसकी जानकारी जिला शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने ने दी। जिला रुग्णालय अलिबाग रायगढ़ येथे आपण नवीन प्रस्तावित 97 बेडच ऑक्सिजन बेड विथ ICU असं सध्या काम सुरू आहे आणि लवकरच या काम 1-8 दिवसात पूर्ण होईल। यामध्ये 40 कमीत कमी बेड आपण ICU चे करत आहोत आणि सध्या कोरोनामध्ये लढणारे कोविड योद्धे आपण म्हणू, त्यामध्ये जसे आरोग्य विभागाचे कर्मचारी आहेत, महसूलचे कर्मचारी अधिकारी आहेत, तसेच पत्रकार बंधू पण आहेत, सर्वांसाठी मी एक एक बेड प्रत्येक कॅटेगरी वाईज जे कोविड योद्धे आहेत त्यांना मी तिथं ठेवणार आहे। 4-5 बेड माझे राखीव असतील, पत्रकार असतील, महसूल विभागाचे कर्मचारी, पोलीस असतील आणि आमच्या खात्याचे वैद्यकीय, प्रत्येकांना मी एक एक बेड ठेवणार आहे राखीव, जेणेकरून त्यांना गरज भासलं तर ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर दोन्ही उपलब्ध व्हावे। राहिलेले बेड मी सामान्य नागरिकांसाठी रुग्णांसाठी करीत आहोत। तेच जिल्हा रुग्णालयाच्या बेड्सचं काम 3 वॉर्डचं हाती घेतल्यामुळे बेड्स कमी पडत आहेत, परंतु आम्ही इथले काही रुग्ण डोळ्याच्या वॉर्डमध्ये शिफ्ट करून 10-20 बेड आम्ही इथं उपलब्ध करत आहोत, जे सस्पेक्टेड किंवा पॉझिटिव्ह पेशंट आहेत किंवा ऑक्सिजन लागणार आहे, तर ती सुद्धा आम्ही 8 दिवसाची त्यांची गैरसोय दूर केलेली आहे।